नमस्कार, मी उज्ज्वला तशस्वी सिस्टर्स मध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते। तर गणपती बाप्पा विशेष या मोदक सिरीज मध्ये आज आपण गव्हाच्या पिठाचे मोदक पाहणार आहोत। हे मोदक बनवायला अतिशय सोपे आहेत आणि चवीला तर खूपच भन्नाट लागतात। हे मोदक चवीला एकदम माव्या मोदकासारखेच लागतात, त्याचप्रमाणे बनून अतिशय मऊ आणि लुसलुशीत बनतात, बनवायला देखील अतिशय सोपे आहेत। चला तर मग गव्हाच्या पिठाच्या मोदकाच्या रेसिपीला सुरुवात करूया। गव्हाच्या पिठाचे मोदक बनवण्यासाठी मंद गॅसवर मी कढईमध्ये अर्धी वाटी साजूक तूप गरम व्हायला ठेवलेले आहे। आपले तूप गरम झालेले आहे। आता त्यामध्ये एक वाटी गव्हाचे पीठ टाकून त्याला छान 5 ते 7 मिनिट भाजून घेणार आहोत। पिठाला भाजत असताना आपला गॅस हा मंद आचेवरच असायला हवा आणि त्याला कंटिन्युअस हलवत राहायचं आहे, नाहीतर आपले पीठ कढईला लागून करपू शकते, त्यामुळे त्याला कंटिन्युअस हलवत राहायचे आहे। माझे गव्हाचे पीठ हे घरच्या घरघंटीमध्ये दळले असल्यामुळे खूपच बारीक आहे, त्यामुळे त्याच्या गाठी तयार झालेल्या आहे। आता मी त्या गाठी फोडून छान भाजून घेणार आहे। आपल्या पिठाला भाजून 5 ते 7 मिनिट झालेले आहे आणि त्याचा कलरही चेंज झालेला आहे। आता आपण त्यामध्ये 2 वाटी दूध टाकून मंद गॅसवरच छान मिक्स करून घेणार आहोत। गव्हाचे पीठ हे लवकर दुधाला ॲब्झॉर्ब करते, त्यामुळे ही कृती एकदम फास्ट करायची आहे। गव्हाचे पीठ आणि दूध छान मिक्स झालेले आहेत। आता त्यामध्ये 1/2 वाटी साखर टाकून त्याला देखील मी छान मिक्स करून घेणार आहे। मोदकाला छान रंग येण्यासाठी इथे मी 3 ते 4 थेंब येलो फूड कलरचे टाकत आहे। हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका, नाही टाकले तरी चालेल, याने चवीमध्ये काहीही फरक पडत नाही। 1 चमचाभर ड्रायफ्रूट कट केलेले मी यामध्ये टाकून घेणार आहे। 1/4 टीस्पून वेलची फूड टाकून पुन्हा याला छान मिक्स करून घेणार आहे। आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि आपले गव्हाच्या पिठाचे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। प्लेटमध्ये काढून घेतल्यावरही त्याला चमच्याने हलवीत हलवीत थंड करून घ्यायचं आहे। आपले गव्हाचे मिश्रण थंड होत आहे, तोपर्यंत आपण त्यामध्ये भरायचे सारण तयार करून घेऊया। तर 2 चमचे मी कट केलेले ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे, त्यामध्ये काजू आणि बदाम आहे। त्याचप्रमाणे मी 1 चमचाभर मावा घेतलेला आहे, हा माझ्याकडे होता म्हणून मी तो घेतला आहे। तुम्ही त्याऐवजी खोबऱ्याचा किस, पिठी साखर आणि 1 चमचाभर दूध टाकून सारण बनवू शकता। आपले गव्हाचे मिश्रण आणि सारण तयार झालेले आहेत। आता आपण मोदक बनवायला घेऊया। मोदकाच्या साच्यामध्ये अगोदर मी 2-3 पिस्त्याचे काप टाकून घेणार आहे। त्यानंतर गव्हाचे मिश्रण त्यामध्ये भरून घेऊन एक पोकळी तयार करून घेणार आहे। त्या पोकळीमध्ये तयार केलेले सारण भरून घेणार आहेत आणि पुन्हा वरून थोडंसं गव्हाचं मिश्रण लावून ती पोकळी भरून घेणार आहे। आता साच्याला अलगद ओपन करून आपला मोदक बाहेर काढून घेणार आहोत। पहा किती सुंदर आपला मोदक तयार झालेला आहे। अशाच प्रकारचा अजून एक मोदक मी तुम्हाला बनवून दाखवत आहे।
तुम्ही प्रथमच माझी ही व्हिडिओ पाहत असाल तर खाली दिलेल्या लाल कलरच्या सबस्क्राइबच्या बटणावर क्लिक करून चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. त्याचप्रमाणे शेजारील बेल आयकॉनला देखील प्रेस करा. यामुळे काय होईल तर मी चॅनलवर ज्या ज्या नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत असते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कोणतीही व्हिडिओ मिस करणार नाही. आपले गव्हाच्या पिठाचे सर्व मोदक बनून तयार आहे. तुम्हालाही माझी गव्हाच्या पिठाची मोदकाची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.